नारायण पाटील स्टॅन प्रेक्षकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर कैलास वर्षीय विकास केसरीनाथ पाटील एक चांगले गॅलरी तिथे उभारलेले अर्धास केसरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगला लुक देण्याचा प्रयत्न सुभाष मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर तानाजी पाटील सुरी साईड चेंज केले. लक्ष्मण फलंदाज बीट येतोय, बाकीचं काम इष्टरक्षक तो बजावतोय. अप्रतिम चेंडूच्या हक्कांनी 3 चेंडूवर 9 धावा खर्च केल्यानंतर मात्र कमबॅक केलेले या चेंडूवर गोलंदाज लक्ष्मण यानं इष्टरक्षक इष्टन पासून जवळ आहे प्रवीण. तर मात्र चेंडू हवेमध्ये शतरक्षक चुकतोय, झेल सुटतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. 1-2 मिनिटे विकास याला संघाच्या फलकावर धावा झाल्या. ते बिनबाद 10 एक साधा सोपा जेल होता, मात्र चेंडू हातातून निसटतोय. विकास याला जीवनदान मिळतोय. 1 धावेनी न्यू तुफान पिंपलास हा संघ पोचतोय बिनबाद 10 वर. चौथ्या शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा. पहिला पॉवर प्लेचं शतक मार्गस्थ आहे आणि इथं मात्र क्रॉस द लाईन चेंडू जातोय थर्डमॅन रिझन कडे. 1 बाउंस चेंडू शिमरची या बाहेर चौकार. शतकाचा विचार केला तर बीम बात 14 अशी स्थिती आहे. चांगली सुरुवात मी तर म्हणेन नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो न्यू तुफान पिंपलाचा संघ. पहिले दुसरे शतक हाताळण्यासाठी चंद्रकांत येतोय बोलिंग मार्कवर. निश्चितच अमित यांनी मात्र दुसरं शतक हाताळण्यासाठी चेंडू चंद्रकांत याच्या हातामध्ये सोपवलेले आहे. आता मात्र जी शतरक्षणची पावंदी होती ती आठवली गेलेली आहे. पॉवर प्लेचं शतक लक्ष्मणीने हाताळलं होतं. 3 चौकार झाल्यानंतर मात्र 14 धावा. दुनू मामा आपण स्टेजवर यायचंय. दुनू मामा कुठे असाल तर आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या शतकाला प्रारंभ होतोय गोलंदाज चंद्रकांत याच्या रूपानं. यापुढील सामना मार्कंडे कारिवली आणि सचिन स्कोर पूर्णा दोन्ही संघाच्या कर्णधारानं पहिली 4 शतक संपतात. नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. संधी आहे ती संघातील सर्वात बिस्फोटचा फलंदाज रतीला गेला.
एक उत्तम फलंदाजी आज रसिकाच्या बॅटमधून आपण पाहतोय. संख्या धावसंख्या एकदा म्हणजे पुढे तुमची धावसंख्या होती 19. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या 19. आलेल्या तमाम क्रीडावसिकांचं उपस्थित मान्यवराचं वीर तानाजी चषक 2018 या स्पर्धेमध्ये सहसनीय स्वागत. आज सुपर एट स्पर्धेतला पहिला सामना आपण पाहतोय. फलंदा थोडासा शफल होतोय. खराब चेंडू, उत्तम फटका आपण पाला चेंडू. फाईन लेग सीमाच्याकडे जातोय. ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि या चौकारना आता मात्र नेतृपण पिंपळाच्या संघाची धावसंख्या भारतीय घेते 23. उत्तम फटका, प्रेक्षिंग फटका, जवळ फटका, आपला तरी फटका. थोडासा आकुटपणे चेंडू आपण पाहिजे. लेक्षकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदा थोडासा शफल होतोय. चेंडूला सुंदरसं भिरकाम दिलं होतं, खूप केलं होतं चेंडूला. आणि चेंडू पायंडिक सीमाच्याकडे जाणार आहे. चौकार, चौकारनं संघ धावसंख्या होती 19. सॉरी 23 धाव आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्ग बोळ्यावर पंचरकडे गाड घेतो. ॲटमवरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती पुन्हा एकदा रत्ती लिहायला. थोडस ऑन दाब खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट फटका चेंडू खडण्यामध्ये ट्रॅव्हल होतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार रतिलेलच्या बॅट मधून. मला वाटतं रतिलेल हॅट्रिक जातो चौकारांची. संख्या होती ती 27. आणि मित्र या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक स्वतः रतिलाल याच्याच माध्यमात आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज आहे रतिलाल. चंद्रकांत आता एक सुंदर फेक होती. अतिशय प्रतिम चुडलं, जागेवर चुडलं. थोडं प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. प्लेसमेंट ठिकाण होती. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नव्हते. निर्धाव चुंडीची सांगता धावसंख्या स्थिर आहे 27. 13.50 ही सरासरी एक उत्तम चांगली सुरुवात आहे. मी तुफान पिंपला संघ नाणेफेक करतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय सुंदर सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे. ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा घडी आहे बाद झालेली नाहीये. दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. वीर ताणे चषक 2018. तर ऑडिओ इनपुट कसा द्यायचा याचा? ब्लू नाही, हिरवी वाली आहे. पुढील सामन्यासाठी मी दोन संघाच्या कर्णधारांना आवाज देतो. कारवली आणि सचिन स्फोट पूर्णा येल्लो मध्ये. कृपया दोन्ही संघांनी चालू टाकलेले 4 शतक संपतात टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचे. मार्कंडे कारवली आणि सचिन स्फोट पूर्णा. मात्र प्लेसमेंट आपण पाहतोय. चेंडू कुठे बॅटची कडी घेऊन थर्डमॅनला जातोय. इंटावरची कडीची संधी प्राप्त होते फलंदाजाला. दुसऱ्या डावीची मागणी केली जात नाहीये. कव्हर केलं जातं चेंडूला. फक्त एकदा उत्तम चेंडूची फेक होती. सबमिट झाला होता निश्चित फलंदाज. हवी तशी बॅट आणि जेंडूमध्ये संपर्क झाला नव्हता. कुठेतरी बॅटची खालची एनर्जी घेऊन चेंडू थर्डमॅन डिझेंबर ट्रॅव्हल झाला होता. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण स्ट्राईक रोटेट करतोय. टिकास या ठिकाणी आपण निश्चित पाहिला. ऑप्शनचा थोडासा फार बाहेरचा चेंडू होता.
कदाचित चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नसता तर पंचाने विचार करावा लागला असता. पुन्हा एकदा प्रवीण, आता स्ट्राईक होईल करतो संघाची सर्वात आघाडीचा फलंदाज रतीलाल. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा ड्राईव्ह केलेला वाड शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक. चेंडूला शॉर्ट अँड पूल केलं होतं, चेंडू बॅकफुट कडेकडे जातोय, ग्रीस चेंडूला कलेक्ट करतोय. दुसऱ्या धावेची मागणी केली जात नाहीये, फक्त एक धाव बघूया एक्झॅक्ट काय करताय. दुसऱ्या धावेची मागणी होती, फेक थोडीशी रॉंगीन आली होती, पुढे चेंडू कलेक्ट करताना नव्हता. एसटी रक्षकाला गॅदर झाला नाहीये. वैयक्तिक 30 या धावसंख्येत खेळताना रती गेला. आपण पाहतोय 5 चौकार 1 षटकार, उत्तम फलंदाजी रतीला लेखी. एकदम नरेंद्र भोईर निश्चितच अतिशय खराब चेंडू स्विप केला होता चेंडूला. पण फायनल सीमाकडे जातो त्यावेळी ते चौकारासाठी, त्या चौकारांना सांगायची धावसंख्या होते ती 43. वेलकम. शेवटचा आणि अंतिम शतक पतवण्यासाठी बोलिंग मार्कवर संघातील एक मोठं नाव आहे, व्यवसाय आणि ऍडव्होकेट आहेत, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व गिरीश पाटील, रॉदरी स्पोर्ट केवणी देवी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बोलिंग मार्कवर येतोय. सामना करेल तो फलंदाज विकास. अवे पहिला चेंडू गिरीशांचा आणि हलक्या त्याने चेंडूला पुश केलेली आहे. एका मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय आणि फलंदाज विकास याला धावचित करतोय. गोलंदाज गिरीश पाटील पहिला गडी बाद होतोय 43 या धावसंख्येवर न्यू तुफान पिंपळाच्या संघाचा. चेंडूला फेकवून दिले थर्डमॅन रिझनला प्रतिम जेल आणि गिरीश यांनी मात्र पहिल्या दोन्ही सलामी वीरांना तंबूच्या आश्रयाला पाठवले. पहिल्या दोन चेंडूवर दोन सफलता प्राप्त केली आहे, एक धावबादच्या स्वरूपात तर एक झेलबादच्या स्वरूपात. अप्रतिम सुरुवात.
42 या धावसंख्येवर चौथ्या षटकातील दोन चेंडूंवर मात्र कुठली धाव न देता दोन महत्वाचे गडे बाद केले गोलंदाज गिरीश पाटील यांना. चांगली सुरुवात करून दिलेली आपल्या संघासाठी. मार्कंडे कारवी आणि सचिन स्फोट पूर्णा. पुढचा चेंडू संतोष साठी. चेंडू जातोय चार धावांसाठी. अप्रतिम फटका आहे. चत्राचक चुकतोय. अतिशय चांगला फटका आपण बघितला किशोर याच्याकडून. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. दोन्ही मोठे खेळाडू आहेत आमने सामने. गोलंदाज गिरीश पाटील तर फलंदाज आहे किशोर पाटील. न्यू तुफान पिंपलास आणि गावदेवी स्पोर्ट केवणी देवी. दोन्ही खेळाडूंनी भरपूर सामने खेळण्याचा अनुभव आहे दोघांच्या पाठीशी. दोन्ही डावखुरी फलंदाज देखील आहेत. धावसंख्या वाढते की 47 दोन बाद 47 तीन चेंडूंचा खेळ बाकी. कृपया सचिन स्कोट पूर्णा आणि मार्कंडे कायरुली दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. तीन चेंडूंचा खेळ बाकी. लगेच आपल्याला नाणेफेक करून घ्यायचे. पुढचा चेंडू गिरीश पाटील यांचा. सुरेंद्र चेंडू आहे. बॅटचे लिहून लागते. चेंडू जातो थर्ड मॅन रिझनला. चित्राच्या चेंडूला आडवतो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. वेलकम सुस्वागत. ध्रुव पाटील याचं शुभ आगमन झालेलं आहे. वीर तानाजी चषक 2018 मध्ये. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक गाव एक मंडल. वीर तानाजी क्रीडा मंडल आयोजित वीर तानाजी चषक 2018. मात्र बोलट ड्राईव्ह पावला लॉंगर क्षेत्रकडे चेंडू येतो. चेंडू क्षेत्रकडे ओळखणी देतोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. किशोर देखील खुश आहे. निश्चितच गिरीश त्याच्या गोलंदाजीवर हमी झालेले. या चौकारांनी धावसंख्या वाढते ती 2-53. चांगली धावसंख्या. सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण पाहतोय. गावदे स्पोर्ट केवणी दिवे आणि न्यू तुफान पिंपलास. पाहूया पुढचा चेंडू. संतोष साठे आणि चेंडूला भिरकावून दिलेले. एक जबरदस्त फटका. अप्रतिम फलंदाजी केलेले किशोर पाटील यानं. आपल्या संघासाठी तब्बल 4 चेंडू मध्ये 16 धावा ती लयलूट केलेली आहे ती गिरीश पाटील याच्या गोलंदाजीवर. अप्रतिम फटका. हवेचा पुरेपूर फायदा झालेला या फटक्या मागे किशोर याला. धावसंख्या झाली होती 59 आणि 60 धावांचं लक्ष आहे. जर धावगतीचा विचार केला तर 15 सरासरीनं 4 षटकामध्ये 7 धावा जमा कराव्या लागणार आहेत. या उलट न्यू तुफान पिंपलास या संघाला या 7 धावा वाचवायचे आहेत. तर चला पुढील सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. मार्कंडे कारवली संघाचे कर्णधार आलेले सचिन स्कोट पूर्णा. कृपया कर्णधार कपिलजी आपण जर इथे आला असाल तर त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कृपया सचिन स्कोट पूर्णा आणि मार्कंडे कारवी दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्लीज जर तोरा करा. सामना विसंतीसाठी थांबलेला आहे. आपल्याला नाणेफेक करून घ्यायचे. सचिन स्कोट पूर्णा. धन्यवाद धन्यवाद काळू भाऊ. पुन्हा एकदा सर्व केदारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मी सस्ने स्वागत करतो. नाणेफेकसाठी आमंत्रित करतोय दोन संघांना. मार्कंडे कारवी विपक्ष सचिन स्कोट पूर्णा. प्लीज आपण लगेच यायचंय.
मला वाटतं मार्कंडे कारिंजे संघाचा संघाने या ठिकाणी दाखल आहे, टॉस बॉक्स मध्ये दाखल आहे. पूर्ण संघाचा संघाने आपण प्लीज विनंती करे त्वरा करायची आहे, लगेच यायचं आहे. मित्र मंडळ कक्षामध्ये त्यांचं शुभ आगमन झालेले सरमाई रामचंद्र पाटील केवणी केवणी दिव्या संघाचे खंदे समर, त्यानंतर आमच्या गावचे विद्यमान पोलीस पाटील विजय नथू पाटील, त्यानंतर दापोडे गावचे सुपुत्र नामांकित खेळू आहे फोर्टी प्लसच्या संघाचा अनिल पाटील, संतोष माळी इथपण पिंपळाच्या संघाचे नामांकित खेळू, त्यानंतर आदरणीय अनिलजी म्हात्रे तुफान पिंपळास या संघाचे सध्या समर्थक आहेत, एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. प्रभाकर ठाणगे यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. प्रभाकर ठाणगे आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल, तसेच आधी दुर्वांजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लालचंद म्हात्रे तुफान पिंपळाच्या संघाचे समर्थक म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये शाब्दिक सुमनानी मनापासून स्वागत असेल. तसेच केवणी दिवा संघाचे उपाध्यक्ष सन्मान सुरेजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, आपलंही शाब्दिक सुमनांनी या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत. तसेच तुफान पिंपळाच्या संघाचे समर्थक वरिष्ठ नागरिक गोपीनाथ भुईर हे या व्यासपीठ मंचावर विराजमान झाले, त्यांचंही मी शाब्दिक सुमनांनी मनापासून स्वागत करतोय. तर मित्र आपण नाणेफेक करतोय दोन संघामधून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. केवणीचे समर्थक मला केवणी दिव्या संघाचे काही समर्थक या ठिकाणी सीमा रेषा आहे ज्यांची हॅलो आजपासून आपण गॅलरी आहे जीटीसी लाईव्ह स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील स्टँड ही गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये जाऊन बसायचं आहे प्लीज. चला मार्कंडे कारिवले विपक्ष सचिन स्फोट पूर्णा पुढील सामना आमंत्रित करतो. ज्ञानिधीसाठी नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं गावची स्पोर्ट्स केवणी दिवे या संघाचे उपाध्यक्ष आहेत सुरेश पाटील साहेब, आपण नाणेकसाठी यायचंय. दुर्वान पाटील आपण यायचंय, विजय पाटील आपण यायचंय, विद्यमान पोलीस पाटील दापोडे कृपया तोडा करा. मार्कंड कारिवली आणि सचिन सर पूर्णा यांचं मान्यवर विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. विजयजी पाटील, दुर्वा पाटील, सुरेशजी पाटील, आमच्या दापोडे गावचे विद्यमान पोलीस पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व, या पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक होणार आहे. मी दुर्वा पाटील यांना देखील विनंती करतोय, तसंच दुर्वान पाटील अनिल पाटील आपण देखील जायचंय. सुपर एक फेरीची दुसरी लढत आहे सचिन स्फोट पूर्णा आणि मार्कंडे कारिवली. वेलकम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले भिवंडी क्रिकेट असोसिएशन नवीन 40+ या संघाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रतापजी पाटील साहेब वेलकम सुस्वागतम. सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी राणा गावचे सुपुत्र आणि एक उद्योगपती भिवंडी तालुक्यातील नामांकित व्यक्तिमत्व आणि भिवंडी तालुका आणि 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रतापजी मारुती पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेले. त्यांच्या समवेत आमचे परममित्र पंकज पाटील ग्रामपंचायत राणाचे माजी उपसरपंच या दोन्ही मान्यवरांचं मी वीर तानाजी क्रीडा मंडळाचे वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम
सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय प्रताप साहब पाटील साहब यांचा वीर तानाजी केवनगरी मध्ये शुभागमन झालेले तसे तो आमचे परममित्र पंकज पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत राहणार यांचे देखील या वीर तानाजी केवनगरी मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉप बॉक्स मध्ये जायचंय. पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. निश्चितचा प्रतापसाहेब पाटील साहेब पंकज पाटील आणि पुढील सुपर एटची लढत आपण पाहणार आहोत. सतीश फोट पूर्ण आणि मार्कंडे कारिवली ओ टू मोहन दादा भाई. धन्यवाद. मित्र या ठिकाणी नाणेफेक केली झाली दोन संघामधून स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील दुसरी लढत आपण पाहतो. दोन नामांकित संघामध्ये उपस्थित मान्यवरांचा नुकतंच शुभ आगमन झालं होतं. संघटनेची विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रताप भाऊ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. काय म्हणणं छापा असं म्हणणं आहे बघू. मला वाटतं काटा पडतोय. मान्यवरांचं पुनश्चर मी खूप खूप आभार प्रकट करतोय. आपण पुढचे एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज म्हणवायचं आहे. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. नाणेफेक झालेली फक्त सुभाष आपण निर्णय सांगायचा आहे. शतक्षण स्वीकारतात. धन्यवाद. नाणेफेक झालेले पूर्ण संघ नाणेफेक जिंकतोय आणि शतक्षण स्वीकारतोय. नाणेफेक झाल्यानंतर मात्र कारिवली या संघाला प्रथम फलंदाजी करायची आणि त्या अनुषंगानं दोन्ही संघाने आम्हाला स्वीकार्य करायचंय. दोन्ही संघाला पुन्हा एकदा मी ऑल दी बेस्ट करतोय. धन्यवाद. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहनर भाई. तर सामना सुरू आहे. सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण पाहतोय आणि 60 धावांचं विशाल लक्ष आहे. गावदोई स्पोर्ट केवणी दिवे या संघासमोर आणि गिरीश मात्र फस्टमध्ये बाद झालेले आहेत. एक बात एक अशी स्थिती आहे. पहिलं पॉवर प्लेचं शतक आतवतो विकास. गिरीशाला 84 आउट केला होता पहिल्या चेंडूवर. अतिशय चांगला मोठा फलंदाज बाद केलेला आहे विकासानं. पाहूया गिरीश बाद झाल्यानंतर मात्र संघ कसं सावरतोय. प्रदीप आणि अमित अमित नॉस्ट ऐकलाय संघाचा कर्णधार. 7 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या चेंडूवर गिरीश बाद होणं. प्रदीप विकास याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. चेंडूला शॉटम फुल केली आहे. चेंडू जातोय सीमा पार चौकार. निश्चितच या चौकारांनी धावसंख्या झाली होती 1-5. प्रदीप मात्र बॅटची असली कला लागते. एक धाव मात्र मिळते. प्रदीप याला संघाच्या फलकावर एका धावीने भर पडते. 1-6. 7 धावांचं लक्ष 15 सरासरीनं. विजयासाठी 7 धावांना गवसणे घालायचे. तर या उलट मी तुफान पिंपलास या संघाच्या गोलंदाजाने 15 धावा वाचवायचे आहेत. वेलकम.
झालेले वीर तानाजी दापोडे बी संघाचे एक अनुभवी खेळाडू आहेत. वेलकम, सुस्वागतम. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी चषक 2018 अतिशय चांगला स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व क्रीडारसिक सर्व खेळाडू आणि नुकतंच ज्यांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे आपल्या भिवंडी नवीन पिंपळास क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि भिवंडी तालुक्यातील एक नामांकित उद्योगपती प्रताप मारुती पाटील साहेब त्यांच्या समवेत पंकज पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत राहणार तसेच गावचे पोलीस पाटील विजयजी पाटील रवींद्र पाटील अनिल पाटील या सर्व मान्यवरांचं तसेच दुर्वन पाटील यांचं मी सर्वांचं आज मेगा फिनाले सुपर संडे मध्ये सरस स्वागत करतोय. पाहूया दुसरं शतक अत्तरण्यासाठी गोलंदाज येतोय शंका शंकर बॅटनवरचा मारा फलंदाज असण्याचं प्रदीप इथं मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफल चित केलेले तो फलंदाज प्रदीप याला गिरीश हे शून्यावर बाद झाले तर प्रदीप यांनी 5 धावा केलेले त्यामध्ये एक चौकाराचा समाविष्ट होता. आता पाहूया प्रवीण आणि अमित एका जमीची जोडी असणार आहे. प्रवीण याच्यावर दारोमदार असणार आहे तर कर्णधार अमित. पाहूया क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चितेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही आहे तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरत नाही आहे. प्रवीण पंचांकडून गाठ घेतोय शंकर आपल्या बॉलिंग मार्कवर. अतिशय सुरेख चेंडू फलंदाज चुकतोय, इष्टीरक्षक चुकतोय. एक धाव मिळते, लेग स्लिप मध्ये चेंडू जातोय. प्रवीण याने आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे एक धावसंख्येनिशी. धावसंख्या झाली ती 2-7. 2-7 जेव्हा मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाजांनी उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज असतात तेव्हा शतरक्षणाची दमशात आपण पाहतोय. पाहूया शंकर तर मात्र चेंडूला आडवे बॅटने खेळून काढलेले आहे. पाहूया चेंडूच्या समोर शत्ररक्षक, चांगले शत्ररक्षण केलेले आहे. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढते ती 2-8. 2-8 आहे. धावगतीचा विचार केला तर प्रत्येक शतकामध्ये त्यांना 15 धावांची आवश्यकता आहे. 60 धावा एक मोठा डोंगर समोर ठेवलेला आहे विजयासाठी न्यू तुफान पिंपळाच्या संघानं. तर मात्र बॅटचे लिव्हिंग एज आणि प्रवीणला माघारी जावं लागणार आहे. आता मात्र चांगला झेल घेतलेला इष्टांच्या मागे इष्टरक्षकानं उमेश, चांगले इष्टरक्षक भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि तिसरा गडी बाद झालेले प्रवीण आणि गिरीश हे महत्वाचे फलंदाज मात्र आता तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. निश्चितच गिरीश बाद झाल्यानंतर कुठेतरी दबावामध्ये दिसतोय तो गावदेवी स्पोर्ट केवनी देवी हा संघ. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी गिरीश जर खेळपट्टीवर असता तर याची सामन्यातली रंगत वाढली असती. पाहूया अजून खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे ती 3-8. नव्याने जातोय तो फलंदाज सतीश.
नॉन स्ट्राइकला अजूनही उभा आहे संघाचा संघ नायक अमित. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाज दक्ष आहे शंकर. फलंदाजाचं फुटवर चेक केलं होतं आणि अप्रतिम चेंडूची हातलनी गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती. बाकीचं काम इष्टरक्षक चोख बजावतोय उमेश. अतिशय सुरेख चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू, कार्पेटच्या सारीने चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला फील केला जातोय, अतिशय चांगली फेकी. सुनील म्हात्रे एक उत्कृष्ट पंच आहेत न्यू तुफान पिंपळाच्या संघाकडून आपण पाहतो ऍक्शन मध्ये. भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे मान्यता पंच, दोन शतकामध्ये धावसंख्या झाली ती 9, उर्वरित 12 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. लक्ष दूर आहे, दिल्ली अभी भी बहुत दूर आहे आणि निश्चितच त्या लक्ष्याला जर गवसणी घालायचे असेल तर आपल्याला हवाई यात्रा हायलाइट क्रिकेट खेळावा लागेल. निश्चितच कर्णधार सतीश एक मोठा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र नॉन स्ट्राईकला आहे, क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र गिरीश कुठेतरी बाद झाला होता, त्यातून मात्र संघ सावरताना दिसत नाहीये. पाहूया संघातील महत्वाचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय घनश्याम भोईर. विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत पिंपलास. पहिल्या दिवसामध्ये मात्र उणीव भासत होती, आता मात्र निश्चितच संघामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि तिसऱ्या शतकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे गोलंदाज घनश्याम भोईर. पहिला चेंडू सतीशसाठी व्हीपी डाईस एंडच्या टोकाकडून. रिवाज स्वीपचा फटका, फलंदाज चुकतोय, यष्टीरक्षक चुकतोय, मात्र लेग स्लिपचा शतरक्षक दक्ष होता. चेंडूला चांगल्या प्रकारे अडवला होता, एक धाव मात्र निश्चित मिळते. धावसंख्या झाली आहे ती 10. अतिशय वेगवान बॅट फिरवली होती चेंडूवर, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. पाहूया अमित, अमितला मात्र हवेचा फायदा घेता येणार आहे. पाहूया शत्रुक्षण लावलं जात आहे, रतिलाल किशोर शंकर प्रभाकर. तर मात्र चेंडूला शॉर्ट टर्म पोल आहे, थर्ड मॅन डिझन मध्ये शत्रुरक्षक चेंडूला अडवतोय. एकापेक्षा जास्त काही नाहीये, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली आहे ती 11, 3-11 अशी संत सुरुवात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता शत्रुरक्षण करण्याचा, तो निर्णय मात्र आम्ही त्याच्या पायथ्याशी पडलेला आहे. गोलंदाजांची खूप पिटाई केली होती फलंदाज रतिलाल विकास आणि किशोर यानं. 34 धावा केल्या होत्या रतिलाल यानं, 8 धावा विकास आणि किशोर 16. तर मात्र चेंडू हवेमध्ये, पाहूया कुठला शत्ररक्षक पोचतोय की नाही. आम्ही त्यांनी मात्र आता सतीशला माघारी धरलेले, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढते 3-12. एक कुठेतरी पराभवाच्या छायेत दिसत आहे गावदेवी स्पोर्ट केवणी देवी हा संघ. तर विजयाचे दार खोललेले आहेत न्यू तुफान पिंपळाच्या संघानं. सुपर 4 मध्ये दिमाकर प्रवेश करणार आहे निश्चितच. तर मात्र शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल, जबरदस्त फटका, चांगला हवेचा फायदा झालेला आहे. चेंडू जातोय 6 धावांसाठी, आम्ही त्याच्यावर क्षमता आहे, मात्र पाहूया अजूनपर्यंत काही चेंडूंचा खेळ शेष आहे. संघाच्या फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 18. 18 धावा, 3-18 आणि मला वाटतं 8 चेंडूंचा खेळ शेष असावा. तर मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय 6 धावांसाठी, चांगली सुरुवात आहे. यांच्या भुईरेशिवाय गोलंदाजीचा खरपूस समाचार.
होय निश्चितच तीन चेंडूंवर तीन षटकार मारण्याची सुवर्ण संधी ही चालून आलेली आहे अमितकडे. पहिले तीन चेंडूवर सिंगल रन, त्यानंतर मात्र चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार खातोय. हवेचा फायदा नक्की झालेला आहे. अमिताला सुरुवात या अगोदर करायला हवी होती. आता मात्र कुठेतरी लयमध्ये येतोय. सात चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आणि इथं मात्र एक तुमारी एक हमारी, फर्निचर बिघडलेले ते फलंदाज कर्णधार अमित याच चार. अरे भिवंडीची पोरं म्हटली तर राडा तर झालाच पाहिजे. आता मात्र सात चेंडूवर सहा षटकार पेश करावे लागणार आहेत या उलट न्यू तुफान या गोलंदाजाला. हे सात षटकार वाचवायचे आहेत. पाहूया असा कुठला फलंदाज ठरतोय की काय या स्पर्धेचं ते पाहायचं आहे. सहा चेंडू मध्ये सात षटकारांची गरज आहे. 36 धावा शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन येणार आहे संघातील एक महत्वाचा खेळाडू रतिलाल. धावसंख्या झाली ती 24. पहिला बाद झालेला फलंदाज गिरीश 0 धावसंख्येवर, त्यानंतर प्रदीप 5, अमित 15 आणि प्रवीण 1. आता मात्र आतिश खेळतोय 3 या धावसंख्येवर, तर नव्याने गेलेला फलंदाज आहे तो सुधाकर. 36 धावा सहा चेंडू 36 धावांची गरज. निश्चितच दादा आपण मंचावर पाहू शकता आपल्या भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व रणालगावचे उद्योगपती सन्माननीय प्रताप साहेब मारुती पाटील साहेब त्यांच्या समवेत रणालगावचे माजी उपसरपंच आमचे परममित्र पंकज पाटील. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात, पाच चेंडू आणि 36 धावांची गरज. आता मात्र बोला टू ड्राईव्ह पाहूया. शत्रचा चांगला प्रयत्न घनश्याम भोईर यांचा, चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर चौकार. रमेश पताळे ग्रामस्थ पिंपळा ज्याच्याकडून रतील याच्यासाठी बक्षीस लावण्यात आलेले. जर आपण विकेटची हॅट्रिक साधता तर आपल्याला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. धावसंख्या झाली ती 28, चार बाद 28. रिवाज स्वीपचा फटका, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इथं मात्र फलंदाज इष्टचित झालेले, इष्ट्या उद्ध्वस्त झालेले आहेत. मला वाटतं पाचवा घडी बाद झालेले. अठ्ठावीसच्या धावसंख्येवर पाचवा गडी बाद होतोय गावदेवी स्पोर्ट केवणी दिवे या संघाचा. यानंतर आपण एक मोठी लढत पाहणार आहोत मार्कंडे कारिवली आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. पवेस सुपर एट फेरीला सुरुवात झालेली आहे आणि सुपर फोर मध्ये पहिला प्रवेश जवळजवळ निश्चित केलेला आहे तो न्यू तुफान पिंपलास या संघानं. मोठं लक्ष ठेवलं होतं गावदेवी स्पोर्ट केणीदेवी या संघासमोर 60 धावांचं. अतिशय सुरेख चेंडू, मात्र फलंदाजांनी देखील चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. चेंडूवर सुनील म्हात्रे झेपवतोय. चांगली फिटनेस पाहायला मिळते आपल्याला. आपण नेहमी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, मात्र स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम एक झेल देखील घेतलेला आहे पहिल्या दिवसामध्ये.
एक रनिंग कॅच घेतला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू येतोय स्ट्रोक ओव्हरेज देणला. किशोर पाटील चेंडूच्या समोर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलेले आहे. एकाच धावेवर समाधान, धावसंख्या झाली ती 30. निश्चितच जवळजवळ अर्ध्या धावा झालेल्या आहेत, शून्य या धावसंख्येवर. गिरीश बाद झाल्यानंतर मात्र संघ कुठेतरी अडचणीत आला होता आणि या सामन्यावर विजय संपादन करतोय न्यू तुफान पिंपळास. अभिनंदन घनश्याम भोईर, अभिनंदन किशोर पाटील, अभिनंदन प्रभाकर, अभिनंदन रतिलाल. तर हडलक 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 गावदेवी स्पोर्ट केवणी देवे. गिरीश पाटील, प्रदीप, अमित, प्रवीण, सतीश, सुधाकर. हडलक तर पहिली लढत जिंकलेली आहे, सुपर फोर मध्ये प्रवेश मिळवलेला आहे न्यू तुफान पिंपळाच्या संघानं. ओ टू मोहन दादा.